चालूच नाही झाला, आता चालू. चला नमस्कार मित्रांनो. चला काल आम्ही इकडे आलो होतो जम्मूला वैष्णोदेवीच्या दर्शन करण्यासाठी. काल 12 किलोमीटर गड चढलो, 12 आणि 12 24 किलोमीटर चाललो, त्याच्यामुळं खूप थकून गेलो. काल पैदलच आम्ही वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आणि आज इकडे जम्मूमध्ये शिवखोडी म्हणून आहे, शिवखोडीला आलो होतो. शिवखोडी जास्त नाही आहे, 3 किलोमीटर चढ आहे, पण कालच्या चालण्यानं सृष्टी आणि सृष्टीची मम्मी खूप थकून गेली. तर चला यांना घोडासवारी म्हणजे घोड्यावर बसून दर्शनाला नेत आहे, तर यांना मी घोडा करून दिला आणि मी पैदलच चालत आहे. कारण कसं, मला लहानपणापासून शेतीत काम करायची सवय आहे आणि माझा जॉबही फील्डचा आहे, व त्याच्यामुळं मीसुद्धा फील्डमध्ये काम करत असल्यामुळं मला चालण्याची वगैरे सवय असल्यामुळं मी काही बसलो नाही. मी कालही 12 24 किलोमीटर चाललो, आजही मी पैदलच गडावर चढत आहे. आणि शिवखोरी हे रमणीय ठिकाण आहे, मस्त. इथं शिवचं मंदिर आहे, नाही म्हणलं इथं शिवजीचं मंदिर आहे आणि खूप असा निसर्गरम्य वातावरण आहे. आणि इथे जम्मूमध्ये खास करून जे वैशिष्ट्य आहे, पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे, पूर्ण पहाड आहे पूर्ण, आणि इथं खूप झाडं आहे, खोरे आहे, नद्या आहे. आणि इथं इथलं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की इथे झाडं पहाड नद्या खूप आहे, बर्फाळ प्रदेश आहे. इथलं पाणी इतकं गोड आहे, इतकं गोड आहे इथलं पाणी की पूर्ण डोंगरातून पाणी येते, तर डोंगरातून पाणी येते, तर पुरं जडीबुटीचं पाणी आहे. आणि इथलं पाणी कधीच एवढं चिल्ड आणि एवढं स्वीट, एवढं गोड पाणी आहे की आपल्या फ्रीजपेक्षाही थंड, 12 महिने इथलं पाणी थंड राहतं. तर इथलं खास वैशिष्ट्य आहे कारण पूर्ण पाणी हे जडीबुटीचं असल्यामुळे इथलं पाणी इतकं गोड आहे. त्याच्यामुळं इथलं पाणी जर पिलं तर मला तरी वाटते आरोग्यासाठी इतकं छान आणि सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि इथला जो निसर्ग आहे हे बघू शकता निसर्ग तुम्ही, पूर्ण पहाड्या डोंगर हे बघू शकता तुम्ही, डोंगर पहाड्या, पूर्ण डोंगराचा इलाका आहे, पूर्ण पहाड्या आहे. आणि हे शिवखोडी जे आहे, वैष्णोदेवी जे आहे, हे आपल्या जम्मू काश्मीर स्टेटमध्ये येते. तर खूप असा छान परिसर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. माझी खूप इच्छा होती, तर मी आज माझं काल वैष्णोदेवी दर्शन झालं आणि आज हे शिवखोडी दर्शन होते. कारण हे इथं शिवचं मंदिर आहे पण याला शिवखोडी नाव का पडलं, म्हणजे इथं पूर्ण खोऱ्याच खोऱ्या आहे, दऱ्याच दऱ्या आहे, त्याच्यामुळं इथं खूप असं निसर्गरम्य वातावरण आहे. हे आमचे मित्र आहे, नाव सांग. हां, नाव हितेश खौशी, हे आमच्यासोबतच आहे. यांनीसुद्धा काल वैष्णवीचं दर्शन घेतलं 12-12 24 किलोमीटर पैदल, आजहीसुद्धा माझ्यासोबत पैदल चालत आहे. आणि इथलं निसर्गरम्य वातावरण कसं आहे सांग. इथलं त्याला तेवढं बोलता नाही येत, पण इथलं वातावरण बघून तर मी इतकं हे झालो, कारण मी शेवटी निसर्गाच्या सान्निध्यातच राहतो. पण इथलं वातावरण हे पाहून म्हणजे जीवनात अविस्मरणीय क्षण म्हटला तरी चालेल, कारण हे क्षण एकदा पाहिल्यानंतर माणूस जीवनात विसरू शकत नाही. इथलं क्षणच एवढं आहे, इथं जास्त टेम्परेचर नाही आहे, कारण घनदाट जंगल पहाड्या खोळ्या असल्यामुळे खूप खूप चांगलं काम आहे इथे. तर चला मित्रांनो, तुम्ही पण असा प्रवास करा, जीवनामध्ये हेल्दी राहा, आरोग्य चांगलं ठेवा, तुम्ही खूप चांगले असाल अशी अपेक्षा करतो. आणि चला, व्हिडिओ आवडल्यास, इकडचं वातावरण आवडल्यास, हे बघा इकडं वातावरणच पहाड्याच पहाड्या आहे, वातावरण आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, फेसबुक पेजला फॉलो करा, सपोर्ट करा. चला, धन्यवाद.